बोल, मला माहिती आहे मला आज यायला उशीर झाला आहे कारण की कामांमुळे मला नाही जमलंय. बट एकच गोष्ट, कधीच कोणत्या गोष्टीसाठी उशीर नसतो होत. तर माझा आजचा जो मुद्दा आहे तो हाच आहे, कधीच कोणत्या गोष्टीसाठी उशीर नसतो. कधी कधी आपल्याला असं वाटतं ना, आज सगळंच राहून गेलेलं आहे, चिडचिड होते. कधीतरी रात्रीचे खरगटे भांडे बेसिनमध्ये सकाळी बघितल्यावर चिडचिड होते. आता तर मला हे पण साफ करायचं आणि नवीन दिवसाचे नवीन कामं पण राहणार आहेत. पण तुम्ही हा विचार करा ना, रात्री जेव्हा ते काम तुम्ही पेंडिंग ठेवलं तेव्हा रात्री तुम्ही स्वतःसाठी थोडा टाईम दिला आहे ना. या गोष्टीत खुश राहा. एक्सप्लेन करते कसं. रात्रीचे भांडे आपण कधीतरी रात्री घासत नसतो, आपण ते सकाळी घासायला घेतो. बट असं होते, जेव्हा ते रात्री घासत नाही तेव्हा आपण आराम करतो आहे आणि सकाळी ते बेसिनमध्ये बघितल्यावर आपल्याला खूप चिडचिड होते. का? कारण की ते काम आपल्याला सकाळी करावं लागणार आहे. पण सकाळी ते काम करताना जेव्हा चिडचिड होते तेव्हा आपण असा विचार का नाही करत, मी रात्री हे भांडे नाही घासले, पण हे मी न घासताना माझ्या स्वतःसाठी मी थोडासा टाईम काढला आहे. आणि असं का नाही करत, सकाळी जेव्हा आपण ते भांडे घासतो आहे तेव्हा एखादं छान मोबाईलवर गाणं लावून, कानात हेडफोन्स टाकून आपण ते गाणं ऐकत जर ते भांडे घासले, नक्की आपला दिवस खूप छान जातो. तुम्ही ट्राय करून बघा. मी पुरुषांच्या बाबतीत पण सांगेल, जे काम तुम्ही रात्री करायचं राहून गेलं आहे आणि सकाळी करायला तुम्हाला खूप जर का चिडचिड होत असेल, तर तुम्ही हा विचार करा ना, आपल्याला संधी भेटली आहे आज ते काम करण्याची. किती न्यूज बघतो, किती न्यूजमध्ये आपल्याला असं कळते की यार तो माणूस काल सकाळी खूप व्यवस्थित होता आणि रात्री त्याची डेथ झाली आहे. आपल्याला देवाने चान्स दिला आहे कालचे कामं आज पुन्हा करण्याची. मग ते शिळं काम का असो ना, करून घ्यायचं यार. त्या गोष्टीवरून चिडचिड नाही करायची. काम आपल्यालाच करायचे, त्या गोष्टीसाठी आपण आपल्या स्वतःची तयारी करायची. कधी कधी एक गोष्ट अशी असते ना, हे मला हसून पण करायचं आहे आणि रडून पण करायचंच आहे, मग मी ते हसूनच का नाही करायचं. ॲम राईट? सोपं जातं जर आपण ते कामं हसून करायला लागलो तर. म्हणून मला असं वाटतं की करायचंच आहे, हसून करा. मनाची तयारी करून घ्यायची आहे, मलाच करायचं आहे, माझ्याशिवाय कोणीच नाही करणार आहे. आणि ती गोष्ट एवढी सॉलिड असते ना की हे काम माझ्याशिवाय होणार नाही आहे. कधीतरी अडून बसून बघितलं की आपल्याला कळते की हे माझ्याशिवाय होणार नाही आहे, तर आपण आपल्या स्वतःला त्या गोष्टीसाठी खूप इम्पॉर्टंट मानायचं की वाव, हे काम माझ्याशिवाय होणार नाही आहे आणि मी ह्या कामासाठी बनलेली आहे. मग बघा, मनातली चिडचिड जी असते ना ती निघून जाते, स्वतःवर एक प्राऊड फील होतो. हे इथे फक्त मलाच जमत आहे. भलेही तुमच्या घरामध्ये कोणीतरी बाहेर जाऊन कमवत असेल आणि तुम्ही घरातलं काम करतायत, पण तरी तुम्ही तुमच्या जागी एकदम बरोबर आहात का? कारण की बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला तुम्ही घरात जे काम करत आहात ते नाही जमत. ठीक आहे? म्हणून हां, कुठल्या गोष्टीसाठी कधी उशीर झालेला नाही आहे. आज जर तुम्हाला असं वाटत असेल की यार शिट, मी माझ्या स्वतःला गमावलं आहे, मी पहिले कशी होती आता मी कशी झाली आहे, जर तुम्ही हा विचार करत असाल तर ट्रस्ट मी, आज पण वेळ गेली नाही, तुम्ही पुन्हा पहिल्यासारखे बनू शकताय. ओके, चल बाय.